नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण अतिशय कमी साहित्यात तिळपापडी किंवा तिळवडी बनवणार आहोत। यासाठी आपल्याला एक वाटी तीळ घ्यायची आहे आणि एक वाटीला थोड़ी कमी साखर घ्यायची आहे। ही रेसिपी अगदी या दोन साहित्यातच होणार आहे। चला तर मग सुरू करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। आता गॅस कमी करायचा आहे आणि त्यात ही साखर मी घालून घेणार आहे। साखर घातल्यावर आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहे आणि छान ही साखर वितळून घ्यायची आहे। साखर ही लगेच करपते त्यामुळे आपल्याला ही सतत हलवत राहायची आहे साखर। इथे मी पोळपाटलाटण्याला छान तूप लावून घेत आहे, कारण आपली ही चिक्की पोळपाटाला चिकटली नाही पाहिजे, ती छान निघावी म्हणून आपण थोडंसं त्याला ग्रीसिंग करून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी लाटण्याला देखील थोडं तूप लावून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी पोळपाटाटण्याला छान तूप लावून घेते। आता आपली साखर छान पघळत आहे। अजून 1 ते 2 मिनिटात ही साखर सगळी पघळणार आहे। तोपर्यंत आपण त्यात 1 ते 2 थेंब, ते बघू शकता, अगदी 1 ते 2 थेंब मी साजूक तुपाचे घालत आहे। छान हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे। आता आपली साखर छान पघळली आहे। आपल्याला आता लगेचच गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून आपण जे तीळ घेतले आहे ते यात घालून घ्यायचे आहे। मी थोडे तीळ वाटीत ठेवले आहे। जर कधी कधी हे मिश्रण घट्ट देखील होऊ शकते, गरजेप्रमाणे आपण तीळ वापरू शकतो। अशा प्रकारे हे आपलं घट्ट मिश्रण तयार आहे। आता यातली आपल्याला एक गोळा घेऊन पटकन हा गोळा लाटून घ्यायचा आहे। आता आपण हे मिश्रण पोळपाटावर काढून घेतले आहे। अतिशय गरम असते, हाताला थोडे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि हे छान लाटून घ्यायचं आहे। खूप छान पटापट लाटला जातो। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे लाटू शकता। आणि अतिशय पातळ अशी ही पापडी तयार होते। फक्त लाटताना पटापट लाटायचे आहे। आता आपली ही पापडी लाटून झाली आहे। आता तुम्ही ही लगेचच कापून घ्यायची आहे, कारण थंड झाल्यावर त्याच्या व्यवस्थित वड्या पडत नाही। जोपर्यंत ही पूर्ण थंड झालेली नाही तोपर्यंतच तुम्ही त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता अतिशय पटापट ही रेसिपी आपली तयार झाली आहे। निवड्या देखील छान पडल्या आहे। अशा प्रकारे ह्या वड्या तयार आहेत। आता राहिलेल्या मिश्रणाचे पुन्हा मी वड्या पाडून घेत आहे। अशा प्रकारे मी राहिलेल्या मिश्रणाची दुसरी पोळी देखील लाटून घेतली आहे आणि आता याच्या वड्या देखील पाडून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी पटापट पोळपाट फिरवायचा आहे लाटताना। आता आपण लगेचच याच्या वड्या पाडून घेऊयात। गरम असतानाच याच्या वड्या छान पडतात। अशा प्रकारे ही झटकीपट आपली रेसिपी। अशा प्रकारे आपली तिळपापडी किंवा तिळवडी तयार आहे। ते बघू शकता असे छोटे पतंगासारखे शेप देखील तुम्ही करू शकता। मुलांना ते फार आवडतात। जर तुमच्या घरात कोणाचे बोरधान असेल तर असाच मोठा पतंग करून तुम्ही डेकोरेशनसाठी देखील वापरू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।